नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सुरक्षित आहात ना? कारण हा जो कोरोनाचा काळ आहे हा अतिशय महत्त्वाचा असा काळ आहे. कारण त्या काळामध्ये आपल्याला घरीच राहायचं आहे, आपण सुरक्षित राहायचं आहे. शासनानं दिलेले जे नियम आहेत हे नियम आपण पाळायचे आहेत. आपण मास्क लावायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि शक्यतो घराच्या बाहेर पडायचं नाही. या काळामध्ये आपण स्वतःची काळजी आणि आपल्या कुटुंबाची काळजी आणि त्याचबरोबर समाजाची काळजी आपल्याला घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता सेकंड इयरमध्ये आला आणि तुम्ही ज्यावेळी फर्स्ट इयरमध्ये होता त्यावेळी तुम्ही मराठी सत्तेचा उदय आणि त्याचबरोबर मराठीकालीन राजनीती असेल, समाजव्यवस्था असेल याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. मग आता तुम्ही ज्यावेळी सेकंड इयरला आला त्यावेळी तुम्हाला एकूण जे सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट 6 सब्जेक्ट असतात. त्यामध्ये एकूण कंपल्सरी हा इंग्लिश हा कंपल्सरीचा एक विषय आहे. त्याच्यानंतर आयडीएस इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट हा तुम्हाला निवडायचा आहे. त्यामध्ये मग HSRM असेल, PA असेल, GT असेल आणि कोऑपरेशन असेल. त्या तिन्हीपैकी एक तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे हे ऑप्शनल सब्जेक्टपैकी तुम्हाला हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स यापैकी तुम्हाला आणि त्याचबरोबर इंग्लिश, मराठी आणि हिंदी यापैकी हा विषय तुम्हाला एक दोन विषय जे हे विषय निवडायचे. आता तुम्हाला कसं आहे तर जो तुम्ही सब्जेक्ट घेतला उदाहरणार्थ हिस्ट्री असेल तर त्याचे तुम्हाला 2 पेपर असणार आहेत. आता बघा, तुम्ही BA फर्स्ट इयरला असताना पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 हा विषय हे 2 पेपर तुम्हाला झाले. त्याच्यानंतर BA सेकंड इयरला आल्यानंतर पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4 हा सेमिस्टर 3 जे आहे ह्या सेमिस्टर 3चा हा पेपर तुम्हाला असलेला आपल्याला दिसतात आणि सेमिस्टर 4 ही नंतर असणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला सेमिस्टर 4 मध्ये पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 असे विषय जे हे विषय मित्रांनो तुम्हाला हाताळायचे, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर आपण आज BA सेकंड इयरचा जो अभ्यास आहे यामध्ये मी पेपर नंबर 3 जो आहे हा पेपर नंबर 3 याची ओळख तुम्हाला करून देणार आहे. कारण हा जो पेपर नंबर 3 आहे हा पेपर नंबर 3 कुठला आहे तर तो पेपर नंबर 3 आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. मग यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. 1900 ते 1960 पर्यंतचा जो इतिहास आहे हा 1960 पर्यंतचा इतिहास आपल्याला यामध्ये अभ्यासायचा असलेला आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये ह्या पेपरचा जो सिलॅबस आहे हा सिलॅबस कशा पद्धतीचा आहे तर जे पहिलं युनिट आहे पहिलं प्रकरण जे हे कुठलं आहे तर राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा. मग यामध्ये काय करायचं आहे तर यामध्ये राष्ट्रवादाचा जो उदय आहे हा उदय कशा पद्धतीने झाला, राष्ट्रवादाची स्थापना जी आहे ही स्थापना कशा पद्धतीची झाली, या स्थापनेची जी कारण आहे ही कारण यामध्ये आपल्याला अभ्यासायची असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बंगाल असेल, मुंबई असेल, मद्रास असेल या इलाख्यातल्या ज्या संघटना आहेत ह्या संघटना स्थापन झाल्या, भारताबाहेरच्या काही संघटना आहेत ह्या संघटना स्थापन झाल्या, त्या कशा पद्धतीच्या संघटना आहेत, त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. भारतीय राष्ट्रसभा अतिशय महत्वाची, ह्या भारतीय राष्ट्रसभेची स्थापना यामध्ये कशा पद्धतीने झाली हे आपल्याला यात अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा जो पहिला टॉपिक आहे या पहिल्या टॉपिक मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचं जे कार्य आहे हे कार्य कशा पद्धतीचं आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग त्यामध्ये काँग्रेसची अधिवेशनं झाली असतील, काँग्रेसच्या अधिवेशनातले जे काही ठराव आहेत हे ठराव झाले असतील हे आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. आणि त्याचबरोबर याच टॉपिक मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं जे कार्य आहे हे कार्य आपल्याला बघायचं आहे. मग यामध्ये जहालमावाद असेल, जहाल असं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान असेल, किंवा होमरूल रिकची जी चळवळ आहे ही चळवळ आहे, किंवा लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचं
इतर जे कार्य आहे हे कार्य कशा पद्धतीचं आहे याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि त्याचबरोबर या टॉपिकमध्ये लाला लजपत राय यांचं कार्य जे आहे हे कार्य कशा पद्धतीचं आहे, बिपिनचंद्र पाल यांचं कार्य कसं आहे याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास मित्रांनो आपल्याला करायचा आहे. कारण आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये यांचं योगदान जे आहे हे योगदान अतिशय महत्वाचं असलेला आपल्याला दिसून येतो. हा झाला पहिला टॉपिक. म्हणजे बघा पहिला टॉपिक जो आहे हा राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, यामध्ये मग त्याची स्थापना असेल, त्याची कारण असतील, लोकमान्य टिळकांचं कार्य असेल, लाला लजपत रायांचं कार्य असेल, गोपाळकृष्ण गोखलेंचं कार्य असेल, बिपिनचंद्र पाल यांचं कार्य असेल, ह्या सगळ्यांच्या कार्याचा थोडक्यात असा जो आढावा आहे हा आढावा मित्रांनो आपल्याला या टॉपिक मध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे राष्ट्रीय चळवळ, आणि या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान कशा पद्धतीचं, जी राष्ट्रीय चळवळ झाली कारण भारतामध्ये ज्या क्रांतिकारी चळवळी झाल्या या भारतामधल्या क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारण तर आपल्याला यामध्ये बघायचीच आहे. पण यामध्ये क्रांतिकारकांनी कोणते कोणते मार्ग अवलंबले या मार्गाचा आपल्याला अवलंब हे अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर अनेक क्रांतिकारी चळवळी झाल्या कारण 47 भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदरच्या ह्या ज्या क्रांतिकारी चळवळी आहे ह्या क्रांतिकारी चळवळी कशा पद्धतीनं आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये झाल्या आणि त्यामध्ये कोण कोण सहभाग होतं हे खरं तर आपल्याला आपण महाराष्ट्रातले आपण भारतातले विद्यार्थी म्हणून आपल्याला राष्ट्रीय चळवळीचा प्रत्येक विद्यार्थ्याला याचा जो आढावा आहे हा आढावा त्यानं घेतला पाहिजे याची जी माहिती आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला असली पाहिजे. मग त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातले काही क्रांतिकारक आपल्याला अभ्यासायचे आहे. मग त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, विष्णू गणेश पिंगळे असतील, त्याचबरोबर चाफेकर बंधू असतील, मग रँडची हत्या झाली ती कशी झाली, विदा सावरकर असेल, सावरकरांचा अभिनव भारत सोसायटी असेल, राजगुरु शिवराम हरी असतील त्यांचा अभ्यास करायचा आहे, सेनापती बापटांचं कार्य आपल्याला बघायचं आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरांचं कार्य आपल्याला बघायचं आहे, मॅडम मादाम भिकाजींचं कार्य आपल्याला बघायचं आहे. ह्या सगळ्या कार्याच्या स्वरूप कसं होतं, महाराष्ट्रातील असहकार चळवळ ही कशा पद्धतीची होती, या असहकार चळवळीची कारण कशा पद्धतीची होती, मग त्याचं स्वरूप असेल असहकार चळवळीच्या कारणांचं, त्याची कार्यक्रम कशा पद्धतीनं असहकार चळवळीचा वाट केलेला असेल, किंवा त्याची जी काय म्हणतो आपण वाटचालची आहे ही वाटचाल कशा पद्धतीची असेल याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग शेवटी त्याचं जे मूल्यमापन आहे हे मूल्यमापन अतिशय महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सविनय कायदेभंग चळवळ ही यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ह्या सविनय कायदेभंग चळवळीचा आपल्याला अभ्यास करायचा. मग त्यामध्ये मिठाचा सत्याग्रह कसा झाला, जंगल सत्याग्रह कसा झाला, किंवा त्याच बरोबर इतर जी सत्याग्रह आहेत हे इतर सत्याग्रह कशा पद्धतीनं झाली याचा अभ्यास आहे मित्रांनो. हा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि त्याच बरोबर त्या छोडो भारत चळवळ सगळ्यात महत्वाची जी 1942 आंदोलन झालं हे 1942 आंदोलन फार महत्वाचं होतं इतिहासामध्ये. हे 42 आंदोलन आपल्याला माहिती पाहिजे कारण आपण आज स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत, पण स्वतंत्र भारतामध्ये राहत असताना स्वातंत्र्याच्या वेदीवर किती जणांचे बळी गेले, किती जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मित्रांनो, आणि तो आपला भारत जो आहे हा भारत मित्रांनो स्वतंत्र केला, आणि म्हणूनच आज आपण आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपण वावरतोय, आपण बिनधास्तपणे राहतोय. पण त्याच्या अगोदरचा इतिहास जो आहे हा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाहिजे, कारण इतिहास जो आहे हा इतिहास सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे, त्याची माहिती आपण करून घेतली पाहिजे. आणि मग ही जी छोडो भारत चळवळ जी होती ही छोडो भारत चळवळ जी आहे ही छोडो भारत चळवळ कशा पद्धतीची होती, आणि सगळ्यात महत्वाचं या 42 आंदोलनामध्ये सातारची चळवळ जी आपण प्रति सरकारची चळवळ जी म्हणतो ही प्रति सरकारची चळवळ अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. मग त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याची कारणं काय होती, 8 ऑगस्ट 1942 चा
जो ठराव आहे हा ठराव कशा पद्धतीने झाला, त्याच्यामध्ये काय तरतुदी होत्या, त्याचे मार्ग काय होते, याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. 1942 ची चळवळ आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान जे आहे, हे महाराष्ट्राचं योगदान मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे आणि हे अभ्यासणं अतिशय महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे हा तिसरा टॉपिक आहे सामाजिक चळवळी. बघा या सामाजिक चळवळी जे आहेत, ह्या सामाजिक चळवळीनं खर तर भारताचा समाज व्यवस्था जी आहे ही समाज व्यवस्था बदललेली आपल्याला दिसून येते. मग अनेक चळवळी झालेल्या होत्या, मग शेतकऱ्यांच्या चळवळी झालेल्या होत्या, कामगारांच्या चळवळी झालेल्या होत्या, मग ह्या सगळ्यांचं मग उदाहरणार्थ शेतकऱ्यांची चळवळ, ह्या शेतकऱ्यांच्या चळवळीची पार्श्वभूमी काय होती, ह्या शेतकऱ्यांच्या चळवळींची कारण काय होती, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची जी चळवळ आहे ही चळवळ कशा पद्धतीची होती, ह्याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास करणं अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला दिसतो. कारण कामगार चळवळ, कामगार चळवळीच्या उदयाची कारण, महाराष्ट्रातली कामगार चळवळ, कामगारांच्या हिताच्या वृत्तीनं जे कायदे झाले ते कायदे, त्यांच्या उदयाची कारणं आणि ही कारणं अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी चळवळ जी आहे ही शेतकरी चळवळ, त्याच्यानंतर कामगारांची चळवळ जी आहे ही कामगारांची चळवळ, आणि सगळ्यात महत्वाची जी, ह्या तर महत्वाच्या आहेतच पण त्याचबरोबर स्त्री हक्काची जी चळवळ आहे ही स्त्री हक्काची चळवळ अभ्यासणं सुद्धा गरजेचं आहे आपल्याला. कारण 19वं शतक आणि या 19व्या शतकामध्ये स्त्री हक्काची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. कारण का तर 19व्या शतकापर्यंत किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीचा जर आपण काळ बघितला तर एकूणच काय होतं, तर एकूणच स्त्रियांच्यावर अन्याय आणि अत्याचारच होत असलेला आपल्याला दिसतो. तिला माणूस म्हणून जगण्याचे जे अधिकार होते हा अधिकार समाज व्यवस्थेनं नाकारलेले आपल्याला दिसतात. आणि ही समाज व्यवस्था, ह्या स्त्री हक्काची जी चळवळ आहे, ह्या चळवळीनं मोडून काढलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्या स्त्री हक्काच्या चळवळीमध्ये विविध स्त्रियांचं योगदान असेल, सामाजिक ज्या चळवळी झाल्या ह्या सामाजिक चळवळीमध्ये समाज पुरुष, या समाज पुरुषांचं जे योगदान असेल हे योगदान अतिशय महत्वाचं असलेलं मित्रांना दिसून येतं. आणि त्याच बरोबर मागासवर्गीयांच्या उन्नतीची चळवळ, कारण अस्पृश्य बांधव आपला जो आहे, ह्या अस्पृश्य बांधवावर आत्तापर्यंत 19व्या शतकाचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं मित्रांनो की त्यांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याचे अधिकार या समाज व्यवस्थेनं नाकारलेले आपल्याला दिसतात. ही समाज व्यवस्था जी आहे, ह्या समाज व्यवस्थेनं ही सगळी बंधनं जी आहेत ही बंधनं यांच्यावर लागले. मग स्त्रियांच्यावर बंधनं लागलेली होती, अस्पृश्यांच्यावर बंधनं लागलेली आपल्याला दिसून येतात. आणि मग त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर पूर्व मागासवर्गीय उन्नतीची चळवळ काय होती, आणि आंबेडकरांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दलित चळवळ आहे ही दलित चळवळ कशा पद्धतीची होती, आणि त्याच्यानंतर आंबेडकरांच्या नंतरची दलित चळवळ कशा पद्धतीची होती याचा अभ्यास करायचा. म्हणजे बघा या आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व मागासवर्गीयांची उन्नतीची जी चळवळ आहे या चळवळीचा अभ्यास करायचा आहे. आंबेडकरांच्या काळातली दलित चळवळ, त्या दलित चळवळीचा अभ्यास करायचा आहे. आणि आंबेडकरांच्या नंतरची दलित चळवळ, या चळवळीचा मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर या सगळ्यांचा अभ्यास करत असताना आपण आधुनिक पेपरचं नावच काय आहे, तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. या आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चौथं जे प्रकरण आहे, चौथं जे युनिट आहे, हे चौथं युनिट कुठलं आहे, तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. अतिशय महत्वाचे ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, याची, या चळवळीची पार्श्वभूमी काय आहे, भारतीय राज्याची भाषावार पुनर्रचना कशा पद्धतीची झाली, भाषावार प्रांतायोगाची नेमणूक कशा नियुक्ती कशा पद्धतीची झाली, राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती कशा पद्धतीची झाली, आणि मग संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ही चळवळ मित्रांनो सुरू झाली. या चळवळीमध्ये महाराष्ट्र नावाची उत्पत्ती कशी झाली, त्या महाराष्ट्र नावाच्या उत्पत्ती आणि त्याचबरोबर त्याची जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो,
मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, पण महाराष्ट्र राज्याची उत्पत्ती असेल, महाराष्ट्र राज्याची निर्मिती असेल, महाराष्ट्र राज्याची व्याप्ती जी आहे, ही व्याप्ती आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपण हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना ह्या राज्याची उत्पत्ती कशी झाली, या नावाची उत्पत्ती कशी झाली, त्याची व्याप्ती कशा पद्धतीची होती, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती, आणि मग आपल्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे, ही चळवळ म्हणजे काय, याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण मागणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची झाली, त्याचे काही ठराव जे आहेत, हे ठराव झाले, त्याची काही तात्विक भूमिका होती, ह्या तात्विक भूमिका ज्यावेळी आपण प्रत्यक्षामध्ये हे टॉपिक शिकणार आहे तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं. कारण हा मी फक्त काय सांगते, तर फक्त हा सिलॅबस आत्ता सांगते तुम्हाला, आपण लगेच याची सुरुवात करणार आहे एक एक टॉपिक नुसार. पण पहिल्यांदा तुम्हाला हा सिलॅबस माहिती असणं गरजेचं आहे. अरे, आपल्याला या आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिकायचं काय आहे, आपला महाराष्ट्र जो आहे त्याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहिती नसेल तर आपण महाराष्ट्रात राहून त्याचा काही उपयोग होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्याला इतिहास माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. ही काळाची खरं तर गरज पण असलेली आपल्याला दिसून येते. मग हे संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती झाली, ह्या चळवळ जी झाली, ही चळवळ म्हणजे काय आहे, त्याची मागणी कशी झाली, त्याचे ठराव कुठल्या कुठल्या पद्धतीचे झाले, त्याची तात्विक भूमिका जी आहे, ही तात्विक भूमिका कशा पद्धतीची आहे, तिची स्थापना महाराष्ट्र राज्याची कशी झाली, त्याचे उद्देश कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत, राज्य पुनर्रचना आयोग जो आहे ह्या आयोगाच्या शिफारशी कुठल्या कुठल्या आहेत, संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधामध्ये किंवा शिफारशींना विरोध झालेला होता, त्रिराज्य समितीचा प्रस्ताव आलेला होता, त्यांच्या या सगळ्याची भूमिका जी आहे, ही भूमिका आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायची असेल आपल्याला दिसून येतो. मग पंडित नेहरूंचा निर्णय काय होता, संयुक्त महाराष्ट्र जो निर्माण झाला, महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती झाली, त्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राचे हुतात्मे किती झाले, कुणी कुणी इथं बलिदान दिलेलं होतं, आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली, मग मराठी वृत्तपत्रातून त्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते, तिथून आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, वृत्तपत्रांनी कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते, शाहिरांनी तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते, आणि मग द्विभाषिक राज्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते, आणि 1957 ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या, प्रतापगडचा मोर्चा आपल्याला त्यावेळी निघाला, त्या मोर्चाची माहिती आपल्याला घ्यायची आहे, आणि मग 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य जे आहे, या महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे, ही निर्मिती कशा पद्धतीची झाली याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे बघा, हा जो आधुनिक महाराष्ट्राचा पेपर जो आहे, पेपर नंबर 3, हा पेपर नंबर 3 असलेला आपल्याला दिसून येतो. बीए भाग 2 हा 3 नंबरचा पेपर आहे, आणि त्यामध्ये सेमिस्टर 3, आणि या सेमिस्टर 3 मध्ये हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1900 ते 1960 पर्यंतचा मी सिलॅबस सांगितला. परत एकदा या सिलॅबस मी तुमच्या पुढे मांडते, कारण पहिला टॉपिक जो आहे हा राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, मी मगाशी सांगितलं, यामध्ये आपल्याला त्याची कारणं असतील, त्याचा उदय असेल, त्या सगळ्या संघटना असतील, मग यामध्ये वेगवेगळे जे समाज सुधारक होते, स्वातंत्र्य वीर होते, यांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चळवळ झाली दुसरा टॉपिक, त्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान जे होतं, हे महाराष्ट्राचं योगदान कशा पद्धतीचं होतं, आणि मग 1942 चळवळ, आणि 1942 चळवळीनं म्हणजेच प्रति सरकारनं कुठली म्हणजे अतिशय महत्वाची जी भूमिका आहे, ही भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक जो आहे, हा तिसरा टॉपिक आहे सामाजिक चळवळ, मग त्यामध्ये शेतकऱ्यांची चळवळ असेल, कामगारांची चळवळ असेल, स्त्रियांची
चळवळ असेल आणि त्याच बरोबर मागासवर्गीय जे म्हणजे अस्पृश्य बांधवांच्यासाठी झालेल्या ज्या चळवळी आहेत ह्या चळवळी या चळवळींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि आत्ता सांगितलं मी की चौथा टॉपिक जो आहे चौथं युनिट जे आहे हे चौथं युनिट कुठलं आहे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आणि या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सगळी माहिती जी आहे मग राज्य पुनर्रचना आयोग आपण असेल अहवाल असेल त्यातले कायदे असतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्याचे महाराष्ट्राच्या नावाची उत्पत्ती त्याचा जी व्याप्ती ही व्याप्ती त्याचे जे ठराव त्याची जी तात्विक भूमिका ह्या सगळ्यांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास मित्रांनो करायचा. हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. तो तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये त्याची जी मांडणी आहे ही मांडणी केलेली आपल्याला दिसून येते आणि तो आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं असलेला दिसून येतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला जे पहिलं प्रकरण आहे हे पहिलं प्रकरण कारण आपण जर बघितलं तर 18व्या शतकाच्या बरोबर अगदी मध्यापासून म्हणजे 1757 पासूनच्याच भारताचा इतिहास जो आहे या भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो त्यालाच आपण आधुनिक भारत म्हणतो. आपण आधुनिक भारत म्हणतो. आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतोय. 21व्या शतकामध्ये वावरत असताना मागच्या शतकाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास सुद्धा अतिशय गरजेचा असलेला आपल्याला दिसून येतो. या आधुनिक भारताच्या कालखंडालाच मित्रांनो ब्रिटिश कालखंड जो आहे हा ब्रिटिश कालखंड सुद्धा म्हटलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग आपल्याला यामध्ये सुरुवातीला काय बघायचंय तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये बघायचं आहे ब्रिटिशांची सत्ता जी आहे ही ब्रिटिशांची सत्ता आली कधी ती स्थिरावत गेली कधी आणि ती विस्तारत कधी गेली हे आपण खरं तर अभ्यासलेलं आहे. कारण 1818 मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेचा विनाश झाला आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये आगमन केलं किंवा भारतामध्ये आले आणि आपलं राज्य जे आहे हे हळूहळू ताब्यात घेतलं त्यांनी म्हणजे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. आणि मग ही सत्ता जे ही विस्तारित गेलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्याच्यानंतर आधुनिक बदलाची नांदी जी आहे ही नांदी सुद्धा तिथूनच आपल्याला दिसून येते. कारण राजकीय बदल जो आहे ह्या राजकीय बदल म्हणजेच आधुनिकतेची जी सुरुवात आहे ही सुरुवात असलेली आपल्याला दिस देशभर असेल किंवा सगळी जी क्षेत्र आहे ह्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला त्याचे जे परिणाम आहे हे परिणाम हळूहळू दिसू लागलेले आपल्याला दिसतात. मग शैक्षणिक असतील सामाजिक असतील सांस्कृतिक दृष्ट्या बदलाचं जे वार आहे हे बदलाचं वार मित्रांनो आपल्याला दिसू लागलेलं आपल्याला दिसतं. कारण अनेक सुधारक असतील अनेक संस्था असतील अनेक सुधारकांनी अनेक संस्थांनी हे जे कार्य आहे हे कार्य केलेलं होतं. बदलाचं वारं सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे हे काम या समाज सुधारकांनी केलेलं होतं. खरं तर आपण त्यांच्या पुढं नतमस्तक झालं पाहिजे इतकं कार्य त्यांचं आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण स्वतंत्र भारतामध्ये आपण वावरतो आहोत. लोकशाही जे ह्या लोकशाहीच्या कर्तव्यानं आपण इथं वावरत असतो. आपण म्हणतो आपल्यावर अन्याय झाला की आपण लगेच जात विचार अरे मला माझ्यावर झालेल्या अन्यायाचा जात विचारण्याचा अधिकार मला आहे आपल्याला लोकशाही मिळाली. पण हे समाज सुधारक जे असतील त्या समाज सुधारकांनी त्यासाठी मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि मग मित्रांनो हळूहळू आधुनिक भारत जो होता हा आधुनिक भारत त्याचं जे स्वरूप आहे हे स्वरूप साकारत असलेलं आपल्याला दिसतं. आधुनिक भारत जो आहे हा भारत हळूहळू साकारत गेलेला आपल्याला दिसतो. तो एक प्रकारे जो रूप आहे हे चांगलं रूप घेऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. आणि या बदलाचा राजकीय परिणाम सुद्धा अटळ असलेला आपल्याला दिसून येतो. त्याची गती पूर्वीच्या काही सौम्य होती पण त्याला मूर्त स्वरूप जे हे मूर्त स्वरूप आलं आणि त्याची अनुकूलता यायला मात्र आपल्याला 100 ते 150 वर्षाचा 125 वर्षाचा कालखंड त्यावेळी जावा लागलेला आपल्याला दिसतो मित्र. मग हिंदी राष्ट्रवाद जो आहे हा राष्ट्रवाद या राष्ट्रवादाचा जो विकास आहे हा राष्ट्रवादाचा विकास होत गेला.
एकोणीसावं शतक आणि ह्या एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भारतीय राष्ट्रसभा आणि या भारतीय राष्ट्रसभेच्या म्हणजेच काँग्रेस जे ह्या काँग्रेसच्या रूपानं तो जो परिणाम आहे हा परिणाम प्रकट झाला. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला हिंदी राष्ट्रवादाचा उदय, त्याची कारणं, राष्ट्रीय सभेची स्थापना, तिचं पहिल्या कालखंडातलं कार्य जे हे कार्य मित्रांनो आपल्याला अभ्यासायचं असलेलं आपल्याला दिसून येतो. आणि मग हे कार्य बघत असताना राष्ट्रवाद, राष्ट्रवादाची व्याख्या, त्याचं जे स्वरूप, हे स्वरूप कशा पद्धतीनं गेलं हे आपण काय करूया तर उद्याच्या लेक्चर मध्ये याची जी माहिती आहे ही माहिती विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊया. थँक्यू.